हॅलो नमस्कार वेलकम अमिताज लाईफ लाईम ब्लॉग्स प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब कशा आहात सगळे मजेत ना तर आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला इथं शेअर करत आहे एकदम सुटसुटीत एकदम चविष्ट आणि एकदम सुंदर अशी ही बिर्याणी नक्की करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की पहा नक्की करा तर प्रोसेस चालू करूया आपण इथे पाऊण किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आणि परत पाण्यामध्ये आपल्याला एक तास भिजत ठेवून द्यायचं आहे आता इकडे अर्धा किलो कांदा या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि नंतर तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक क्रंचीनेस आला पाहिजे असे प अशापर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं नक्कीच लागतात एकदम असे खरफूस असे घा तळला गेला पाहिजे तर आपला ता कांदासुद्धा छानपैकी तळून झालेला आहे दुसरीकडे आपण पुदिना कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये धने जिरे दालचिनी नंतर मोठी वेलची लवंग चक्रफूल हिरवी वेलची घेतलेली आहे तेजपत्ता घेतलेला आहे ते आपल्याला आता पॅनमध्ये छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने छानपैकी आपण भाजून घेतलेला आहे आता भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिरची हळद आणि मीठ आपण चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे आणि छान पावडर करून घ्यायची आहे तर ही पावडर बघू शकता तुम्ही जाडसर अशीच मी वाटलेली आहे तर हा थोडक्यात आपला घरगुती बिर्याणी मसाला म्हणू शकता तुम्ही तर हा आपला तयार झालेला आहे आता इथे आपण चिकनचे पिसेस धुवून घेत घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद अर्धा लिंबू आत्ता आपण जो मसाला केला होता बिर्याणी तो आणि दोनशे ग्रॅम दही घेतलेला आहे चवीपुरतं मीठ इथे आपण टाकलेला आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर पुदिन्याची पानं चार टाकून द्यायचे आहेत आणि जो तळून घेतलेला कांदा होता तो ऐंशी टक्के मी इथे टाकून घेतलेला आहे थोडासा ठेवला आहे वरती आपण नंतर भाताला वापर वापरायचा आहे तर आपण आता इथे जे थोडंसं तेल वापरलेलं आहे जो कांदा तळून घेतला होता तोच इथं मी वापरलेला आहे आले लसणाची पेस्ट आपण टाकून दिलेली आहे आणि आपण आता मॅरिनेशनसाठी एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे तिकडे तांदूळ आपण तोपर्यंत नितळून घ्यायचे आहेत आता इकडे गॅसवरती पाणी ठेवून त्याच्यामध्ये तेजपत्ता वेलची कोथिंबीर पुदिना लिंबू आपण तसाच टाकून दिलेला आहे पिळून आणि लवंग हे आपल्याला छानपैकी आता पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि आता जो नितळून घेतलेला जो तांदूळ होता तो आपल्याला ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे तर भात शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दहा ना ते पंधरा मिनिटात भात शिजला जातो नव्वद टक्के आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजून घ्यायचा नाही तर भाका इथे आता भात शिजतो आहे तो दुसरीकडे आपण एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं तर ते ठेवून द्यायचं आहे जे आपल्याला हे पण आपल्याला एक नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी तेल चिकनचं जे आपण मसाल्याचं ला जे मॅरिनेशन केलं होतं तर ते सुटलेलं आहे आणि आता झाकण ठेवून स्लो गॅसवरती तसं शिजवत ठेवायचं आहे इकडे आपला भात तयार झालेला आहे नव्वद टक्के भात हा शिजलेला आहे आता इकडे चिकन बघू शकता तुम्ही छानपैकी तयार होत आहे ते पण छान तयार झालेलं आहे आपण आता झाकण ठेवून बारीक गॅसवर थोडा दोन मिनटं ठेवून द्यायचं आणि परत बघू शकता तुम्ही छानपैकी आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता इकडे दुसरीकडे आपण एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यात तूप टाकलेलं आहे तूप छान स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक लेअर आपल्याला ले चिकनचा द्यायचा आहे आणि दुसरा लेअर भाताचा अशा पद्धतीने एक चार लेअर आपल्याला ले करून घ्यायचे आहेत आता दुसरा थर नंतर आपण कलर थोडासा इथे वापरायचा आहे फूड कलर जो बाजारात मिळतो तो नंतर आपल्याला हा दुसरा तिसरा लेअर आपल्याला ले चिकनचा स्प्रेड करायचा आहे आणि परत चौथा लेअर आहे तो परत भाताचा आपण टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने ही लेअर बिर्याणी आपली ले, आपली तयार होत आहे आता भात छानपैकी पसून घ्यायचा आहे आणि परत या भातावरती आपण जो कलर केला होता तो टाकून द्यायचा आहे आता जो कांदा आपण तळून घेतला होता थोडासा शिल्लक राहिला आहे तो आपण इथं वरून स्प्रेड करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवर हा भात ठेवून द्यायचा आहे बिर्याणी तर इथे तुम्हाला जर पाणी वाटलं तर आपण जे तांदूळ शिजवून घेतला होता ते पाणी थोडंसं ॲड करायचं आहे मला इथं गरज वाटली नाही म्हणून मी परत ताट झाकून दिलं होतं परत दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे भात पण एकदम मो असा सुटसुटीत शिजलेला आहे वास खूप छान येत आहे आता याच्यावर आपण आता कोथिंबीर पसरून ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपण गॅस बंद करून द्यायचा आहे एकदम छान असा वास आला आणि आता आपण जेव्हा जेवायला बसो हो, तेव्हाच हा झाकण उघडायचं आहे कारण जो फ्लेवर आहे तो त्याचा निघून जाण्याची शक्यता आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी बिर्याणी झालेली आहे काहीच अवघड नाही नक्की करून पहा तर आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायची आहे हां हां मस्त एकदम छान अशी बिर्याणी झाली होती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा आकाडी स्पेशल चिकन बिर्याणी तुम्हाला कशी आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू अँड थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब